काय करायचं आता आपण? काय करायचं म्हणजे हॉटेल बंद करून टाकायचं. झाले तेवढे धिंडवडे पुरे झाले, खूप शोभा झाली, आता बास. हे बघ, हॉटेलचं काय करायचं हा निर्णय सर्वस्वी प्रसादचा असेल. माझ्या पोराच्या जीवाशी खेळ करायला परत पाठवणार आहात का तिकडे? तो भाई आहे ना, काय प्रकरण आहे माहितीये का तुम्हाला? मला मान्य आहे, पण ही प्रसादची लढाई आहे, ती त्यालाच लढू दे. त्याने निर्णय घेतला आणि काय झालं बघितलं ना? आता बास, आता त्याचे निर्णय आपण घ्यायचे. पण आई, प्रसादला पुन्हा हॉटेल सुरू करायचंच आहे. मी आता भेटून आले त्या भाईला. तो परत मारणार आहे तुझ्या नवऱ्याला. तुला तुझ्या नवऱ्याच्या जीवाची काही काळजी आहे की नाही? परत मारलं तर काय करणार आहेस तू? आई अहो, ह्यावेळी हा भाई आहे, उद्या दुसरं काही करायला गेला तर वेगळा भाई असेल. पण ह्या सगळ्याला घाबरून आपण घरीच बसून राहणार आहोत का? अशा टपऱ्या आणि हातगाड्या टाकल्या ना, तर हे असंच होणार. आई, प्रसादने अगदी 5-स्टार हॉटेल जरी काढायचं म्हटलं तरी सुद्धा हा प्रॉब्लेम येऊ शकतो. पण म्हणून आपण हातावर हात ठेवून घरीच बसायचंय का? हे सगळं हिच्यामुळेच होतंय. नसतं काहीतरी शिकवत असते त्या मूर्ख मुलाला. ए बाई, तुझी अक्कल आहे ना, तुझ्याकडेच ठेव. झालंय तेवढी तोडफोड झाली ना त्याची, प्रसादची तेवढी पुरे आहे. टपरी टपरी म्हणत कसले भिकेचे डोळाय लागले आहेत ह्यांना. बरं, मला सांग, ही जी तोडफोड झाली आहे ना तुमच्या हॉटेलची, ते हॉटेल रिपेअर करण्यासाठी कुठून आणणार? आई, तुमच्या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत माझ्याकडे. पण मला फक्त एवढंच माहिती आहे की प्रसादला पुन्हा हॉटेल सुरू करायचं आणि त्याचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी मी त्याच्या बरोबर असेल. हो हो, राहा राहा, तू त्याच्या बरोबरच राहा आणि कर काय ते स्वप्न बिप्न. पण आधी एकदा हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या या नवऱ्याने कर्ज काढलं की नाही, आता दुसऱ्यांदा तुझं हे स्वप्न तुझ्या नवऱ्याचं पूर्ण करण्यासाठी परत माझ्या नवऱ्याने कर्ज काढायचं का? आणि आयुष्यभर तुझ्या नवऱ्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या नवऱ्याने कर्जच फेडत राहायचं का?